एक तो आपण समजून घेतलं पाहिजे की भाजपचे नेते असं बोलत आहेत की महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन त्या ठिकाणी केल्यामुळे राज्यपाल महोदय लवकरात लवकर त्यांनी त्यांचं भाषण सोडून गेले, पण एक आपण समजून घेतलं पाहिजे की भाजपचे जे सर्व आमदार त्या ठिकाणी होते त्यांनी होर्डिंग्स आणले होते, मग कुठेतरी भाजपच्या आमदारांचं प्लॅनिंग त्या ठिकाणी होतं आणि आम्ही जेव्हा राज्यपाल महोदय आले आणि त्यांच्या आसनापर्यंत ते पोहोचत होते तेव्हा आम्ही सगळ्या थोर व्यक्तींचं नावं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीतल्या घोषणा तिथे केल्या आणि जेव्हा राज्यपाल बोलायला लागले तेव्हा भाजपच्या आमदारांनी उठून राजकीय आंदोलन त्या ठिकाणी केलेलं. आता मला असा प्रश्न खरं तर लोकांना करायचा आहे की राज्यपाल महोदयांनी आम्ही जेव्हा थोर व्यक्तींच्या घोषणा करत होतो त्या घोषणा ऐकून त्यांचं भाषण उरक्त घेतलं का, भाजपच्या राजकीय घोषणा ऐकून त्यांनी त्या ठिकाणी उरक्त घेतलं आणि जर आपण ते अख्खं भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये जे बँगलोरमध्ये घटना घडली ज्याच्यामध्ये अवमान त्या ठिकाणी शिवरायांचा झाला त्या बाबतीतलं सुद्धा वक्तव्य होतं, मग ह्या सगळ्या गोष्टी कदाचित त्यांनी वाचल्या का काय आणि हे बघून त्यांनी हे उरक्त घेतलं का काय असे अनेक लोकांना प्रश्न हे पडत आहेत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राची भूमिका राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती, पण ज्या पद्धतीने आजची परिस्थिती आपण बघितली तर ते भाजपची भूमिका घेतात का काय असं कुठंतरी चित्र हे आमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आलं आणि हे झालंच झालं तरीसुद्धा त्यांचं भाषण झाल्यानंतर प्रोसिजरप्रमाणे नॅशनल अँथम हे व्हायला पाहिजे होतं, पण ते त्याच्यासाठी न थांबता राज्यपाल महोदय त्या ठिकाणी ते निघून गेले. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच मनामध्ये खंत आहे की एवढ्या मोठ्या पदाच्या व्यक्तीने अशा पद्धतीने वागणं कितपत योग्य आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.